Agriculture provides livelihoods for half the population of India. And we at Godrej Agrovet have been constantly innovating to improve farmer productivity to enable the farmers to feed India. Our particular focus is on providing affordable protein to the millions of people in India. And we do this by partnering with lakhs of farmers on a daily basis. So, we started this business in 94 starting. मेरा बड़ा भाई है, बड़े भाई ने स्टार्ट किया था 100 बर्ड से, लेकिन बड़े भाई का 10वीं हुआ था, उसने 100 बर्ड से स्टार्ट किया, तो उसको थोड़ा सपोर्ट करते करते 500 बर्ड तक गए हम लोग, फिर 2000 में हमने मैं खुद गोदरेज में ज्वाइन किया, ये गोदरेज कॉन्ट्रैक्ट फार्मिंग जब से चालू हो गया तभी मालूम पड़ा कि गोदरेज कॉन्ट्रैक्ट फार्मिंग ऐसा है, हम लोगों ने फिर कॉन्ट्रैक्ट फार्मिंग 3000 बर्ड से स्टार्ट किया, कंपनी अपने को चिक्स देगी डे ओल्ड चिक्स उसके बाद फीड मेडिसिन वैक्सीन जो भी आता है और उसके बाद टेक्निकल सपोर्ट करती कंपनी तो कंपनी के साहब ने बोला कि नहीं ये ऐसा भी कंडीशन है तो उन्होंने दो कंपनी को मैं यहाँ बड़े फार्म दिखाए कि ऑटोमाइजेशन ऐसा ऐसा होता है इससे मैन पावर कम लगता है लेबर कम लगता है तो कंपनी के लोग बोलते हैं नहीं तू कर सकता है तू ये लाइन बिठा तो इससे मुझे फ़ायदा ही मिला जो मुझे 4 घंटा फीडिंग के लिए लगेगा इनमें तो मेरा 20 मिनट में काम हो जाता है आज की डेट में मेरे पास 51,000 कैपेसिटी का फार्म्स है ऑटोमाइजेशन भी है हमारे गोदरेज ने भी गोदरेज के लोगों को मालूम पड़ा है लड़का करने वाला है तो बाहर के लोगों को यहाँ पे विजिट पे लाते मेरा अभी बाहर भी लेक्चर देने जाता हूँ मैं गवर्नमेंट का पोल्ट्री ट्रेनिंग सेंटर है हर 15 दिन में वो 15 दिन का ट्रेनिंग रहता है नासिक में वहाँ पर भी मुझे बुलाते गवर्नमेंट के लोग उसके बाद ऐसा कुछ सेशन रहेगा बाहर पोल्ट्री का जो भी मीटिंग है वहाँ पे भी खास मुझे इनविटेशन आता है मतलब गोदरेज तो बहुत बड़ी कंपनी है लेकिन वो गोदरेज के साथ जैसे फैमिली मेम्बर जैसे हो गया हम लोग अभी ऐसा तो गोदरेज की वजह से मेरा कैपेसिटी तो बढ़ गया मेरा स्टैंडर्ड लिविंग बहुत बढ़ गया छोटा सा पहले घर था उसके बाद फिर ये घर बनाया बंगले के काम चालू है मुझे 2 लड़की है भाई को 1 लड़का 1 लड़की है सबको इंग्लिश मीडियम में डाला इंटरनेशनल स्कूल में डाला है गोदरेज से हमें बहुत अच्छा सपोर्ट मिला है इसलिए गोदरेज का सभी स्टाफ को हम धन्यवाद देते हैं 16-17 साल से एक ही कंपनी से मेरा ट्रैक है बहुत सारे मार्केट में कंपनी लेकिन मैं एक में फार्मर ऐसा हूँ कि तब से लेके आज तक गोदरेज के साथ ही जुड़ा हूँ अभी तक जितना मुझे सक्सेस मिला और अगर ऐसा ही सक्सेस गोदरेज का मैं गोदरेज के साथ अगर टच रहा तो मुझे इससे भी और सक्सेस मिलता ही रहेगा मी 1973 पासून शेती करतो आहे वडीला अगोदर द्राक्षाची शेती होती पण जुने भोकरी काही जुन्या वरट्या होत्या वडील द्राक्षाची शेती करत होते नंतर मी शिक्षण माझं फक्त 7वी झालं पण द्राक्षाच्या शेतीला लागलो घरी करायला कोणीच नव्हतं भाऊ सगळे बाकीचे शिकत होते त्यामुळे मी शेतीला लागलो पीजीआर जे मार्केटमध्ये होते ते खूप होते पण त्याच्यापासून द्राक्षाला इतका काही फायदा मिळत नव्हता पण नंतर नंतर गोदरेज कंपनीनं कंबाईन आणलं मार्केटमध्ये पहिल्यांदा त्याचाही बी आम्हाला खूप इतका फायदा झाला का देशावरच्या मार्केटमध्ये दिल्ली किंवा कलकत्ता जेवढ्या राजधानीचे मोठे मोठे शहर होते तिकडं आमचा माल मग चांगल्या रेटने विकायला लागला डायमोरनं तर क्रांतीच केली पूर्ण महाराष्ट्रावर डायमोर आलं एक्सपोर्ट बी चालू झालं बाहेरच्या दुसऱ्या देशांमध्ये तर ते दुसऱ्या कुठल्याच आजपर्यंत असं औषध नाही आलं डायमोरसारखं का आम्हाला ते द्राक्ष क्वालिटीची मिळाली द्राक्ष 100 रुपये बी किलोपर्यंत द्राक्ष विकतात आणि त्याच्यापासून खूप फायदा झाला अगोदर आमची परिस्थिती खूप नाजूक होती शिक्षणाला मी बी शाळा सोडली ती फक्त परिस्थिती नव्हती शिकण्याची किंवा मळ्यात काम करायला दुसरं कोणी नव्हतं तर सगळे मागून हे औषध मिळाल्यानंतर इतकी प्रगती झाली तर मुलगा मी BSc ॲग्री केला MBA केलं त्यानं 1979 माझं लग्न झालं त्याच्यानंतर 81 सालीपासून मी शेती करते आधी बी परंपरेने आमची द्राक्षाचे बागच होते त्याच्यानंतर आमचे द्राक्षाचे बाग इतके चांगले होत नव्हते परिस्थिती पहिली काहीच नव्हती त्याच्यानंतर आमची परिस्थिती सुधारली गोदरेजच्या ह्याच्यामुळे सुधारली डायमोरमुळं आम्हाला म्हणजे गोदरेजचे डायमोरन कंबाईन आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे प्रगती वगैरे झालेली आणि एक्सपोर्टचं प्रमाणही वाढलेलं त्यामुळं
औषधं मारून बी त्या औषधाचा उपयोग होत नव्हता, बागा रोगांना जायचा. पण आम्ही तिकडे बघितल्यावर 2003 आम्ही पहिलं मशीन एक इटली येऊन मागवलं आणि ते वापरल्यानंतर माग होतो, पण तरी जेव्हा वापरल्यावर आमच्या बागेवर रोगच येत नव्हता तेच औषधं. पण लोकांनी बघितलं का तुमच्याकडं रोग येत नाही, आमच्याकडे येतो तेच औषधं मारतो. पण 100% कव्हरेज मिळाल्यामुळं आम्हाला ते इम्पोर्टेड ब्लोअर बी आता वापरतो आहे आम्ही. नंतर आम्ही इटालियन ट्रॉली आणली, सगळं यांत्रिकरणामध्ये गेलो आम्ही. सगळं काम आम्ही व्यवस्थित जिकडं 10 माणसं लागायचं तिकडे एक माणूस एक यंत्रानं तो काम करून घेतो. आता अमेरिकन इलेक्ट्रोस्टॅटिक बी घेतलं आहे आम्ही. ते आता डायमोर किंवा कंबाईन PGR जेवढे आहे तेवढे सगळे त्या SSNच स्प्रेइंग होत आहे, त्यामुळं खूपच क्वालिटी इन्क्रीज झालं आहे. India's farmers are at the heart of what we do at Godrej Agrovet. For us, success is constantly innovating and delighting the farmers and helping them to improve their productivity. It is stories like these that show what we have achieved. And we will continue on this path, doing both incremental innovation, and as time goes on, I am hopeful that we will do more game-changing innovation as well.